आणि मुंबईतल्या धारावीचा पुनर्विकासाचा प्रकल्प अदानी समूहाला दिल्यामुळे काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. स्थानिकांना विचारात न घेता पुनर्विकासाचं काम सुरू असल्याची टीका काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्याकडनं केली जाते. त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. आपल्या सोबत काँग्रेसचे आमदार वर्षा गायकवाड आहेत. खरं तर धारावीचा प्रकल्प गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, अदानी जे आहे ते पूर्ण करण्या मार्गावरती आहे. तुम्ही आज मोदानीचे धारावी बचाव घोषणा केल्या, काय नेमके मागचं? नाही, आम्ही यासाठी मोदानीचे धारावी बचाव हा स्लोगन आणि हॅशटॅग दिलेला आहे. कारण ज्या तऱ्हेने आपण जर बघितलं की धारावीचं टेंडर असेल, कारण सुरुवातीला धारावीचं टेंडर 2018 लागलं, ते जे आहे ते 7,200 कोटीचं लागलं. नंतर सांगण्यात आलं की रेल्वेची जमीन नाही म्हणून दुसरं टेंडर काढण्यात आलं. परंतु त्याच्यामध्ये जर 19 बिडर त्यावेळेला आले होते, मग तुम्हाला कंडिशन का बदलाव्या लागलं? त्याच्या कंडिशन बदलण्याचं काम झालं, त्याची पात्रता बदलण्याचं काम झालं. 25 दशलक्ष चौरस फुटावरून ते 6 दशलक्ष चौरस फुटावर आणलं. 7 वर्षाचा अनुभवाचा त्या ठिकाणी कमी करण्याचं काम झालं. समूह ग्रुप त्या ठिकाणी 8 होते, ते 2 वर करण्याचं काम झालं. टेंडर ज्यावेळी ओपन झालं त्यावेळी एकाचं टेंडर जे आहे ते 569 करोड, दुसरं टेंडर अर्ध्यावरती आणि तिसरं टेंडर टेक्निकली फॉल्ट आलं. म्हणजे एका तऱ्हेने हे टेंडर पूर्णपणे मॅन्युप्युलेट करण्यात आलं, असा आरोप सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सभागृहात केला. धारावीला स्पेशल इन्सेंटिव्ह ॲडिशनल FSI देण्यात आलेलं आहे, त्यामुळे धारावीमध्ये DDR लोड पण करता येत नाही. परंतु अडाणीजींनी त्या ठिकाणी माझ्या माहितीनुसार मागणी केलेली आहे की बाजारभावाच्या 50% दराने त्या ठिकाणी मला DDR उपलब्ध करून द्यावा. मग हा DDR जर धारावीत लोड होणार नसेल तर हा DDR जाणार कुठे? म्हणजे मुंबईच्या इतर भागामधल्या त्यांना त्या ठिकाणी तो DDR त्यांच्या मनाप्रमाणे वापरता येईल. धारावीतला DDR हा स्लमचा DDR आहे, त्याला तो जनरल मागतात ते करून द्या आम्हाला. आणि त्याच्या व्यतिरिक्त ते सांगतात की मुंबईमधल्या जितके विकासक आहेत त्यांनी सक्तीने 40% DDR हा SPV माध्यमातला घेतला गेला पाहिजे. सगळ्या विकासकांना इंडेक्सेशन आहे, अडाणींना इंडेक्सेशन नाही आहे. धारावी म्हणजे BKCचं एक्सटेन्शन नाही, धारावी हा वेगळा प्रकल्प आहे आणि त्यामुळे धारावीला त्या ठिकाणी वेगळा दर्जा आहे आणि धारावीचा विकास हा लोकांच्या सांगण्यानुसार व्हायला पाहिजे, ही आमची मागणी. तुमचा विरोध कसा असणार आहे, कशा स्वरूपाचा? येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू, आम्ही धारावीमध्ये विरोध करू मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्याचबरोबर मी एक गोष्ट आणखी सांगते, वेळ आली तर आम्ही कोर्टाचंसुद्धा न्यायालयाचा दरवाजासुद्धा त्या ठिकाणी ठोकवण्याचं काम करू. कॅमेरामन कृष्णा खापरेसह राजू सोनवणे, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.